पाचवं लेक्चर आपलं. मागची दोन लेक्चर्स आपण विशेष करून पंचकोश त्याच्या तन्मात्रा आणि पंचकोश म्हणजे काय त्याची संकल्पना काय हे बघितलं आपण. साधारणपणे कशाला पंचकोश म्हणतात आणि का हे आपल्या अस्तित्वाचे सगळे थर आहेत हे पण आपण बघितलं आणि ते आपण सिद्धही केलं की बेस माझ्या अस्तित्वाचा हा स्तर आहे कारण मला जाणीव होते माझ्या बुद्धीला ते जाणवत आहे. सो आय एम अवेअर ऑफ व्हॉट एव्हर इज हॅपनिंग देअर आणि म्हणून तो अस्तित्व आहे माझं आणि म्हणून तो मनोमय कोश आहे म्हणून तो विज्ञानमय कोश आहे. आपण सायंटिफिकली प्रूव्ह केलं ते की माझ्या अस्तित्वाचा स्तर फक्त देहापुरता नाही आहे तर माझं अस्तित्व देहाच्या बाहेर पण आहे हे आपण व्यवस्थित बघितलं त्याच्यावर खूप चर्चा पण केली कळलं गेली. आता महत्वाचा मुद्दा आपला आहे तो स्ट्रेस मॅनेजमेंटचा. आपण सगळं स्ट्रेस म्हणजे काय बघितलं स्ट्रेसमुळे काय गोंधळ घालतात आज सुद्धा माझ्या प्रवचनाचा तोच विषय होता की हे सगळे षड्रिकू कशाप्रकारे सगळा अनर्थ घडवून आणतात आपल्या जीवनामध्ये तर या सगळ्याला उपाय काय आहे. कारण एक सर्वात महत्वाची गोष्ट अशी असते की हे सगळे जे राग द्वेष असूया हे जे सगळे प्रकार आहेत हे सगळे प्रकार हे फिजिकल बॉडीवर नाही होत तर हे आपल्या मनोमय कोशामध्ये होत असतात तरंगांच्या रूपाने हे आपण मागे बघितलं होतं. कारण हे सगळे अभिव्यक्त कुठे होतात शरीरावर होत नाही हे अभिव्यक्त पहिले होतात मनाच्या स्तरावर मनोमय कोशामध्ये त्याची तरंग निर्माण होतात आणि मग ते तरंग तुमच्या प्राणमय कोशातल्या ज्या नाड्या आहेत की ज्याच्यातून प्राणिक एनर्जी वाहते त्या नाड्यांना दाबतं आणि मग जो स्मूथ फ्लो तुमचा संपूर्ण शरीरभर जात असतो तो स्मूथ फ्लो कुठेतरी थांबतो आणि जिथे तो थांबतो जिथे त्याला प्राणशक्ती मिळत नाही तिथलं जे काही फंक्शन आहे ते फंक्शन अफेक्ट होतं. आपण हेही बघितलं होतं की प्रत्येक फंक्शन आतमध्ये ज्या काही सिस्टीम्स आहेत दो सिस्टीम्स बाय देमसेल्स डू नॉट हॅव एनी एबिलिटी टू फंक्शन हेही आपण बघितलं होतं. दे कॅन फंक्शन ओनली इन द प्रेझेन्स ऑफ प्राणिक एनर्जी म्हणजे थोडक्यात त्याच्या मागे जर चैतन्य असेल तर या सिस्टीम सगळ्या काम करतात आमच्या. मग हे चैतन्य म्हणजेच ही प्राण एनर्जी जी आहे ही प्राणशक्ती ही प्राणशक्ती संपूर्ण शरीरभर फिरली तर शरीरातल्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला ते फंक्शन फिजिकल लेवलला होतं आणि जर का ती प्राणिक एनर्जी नाही पोचली तिथे तर तिथे ते फंक्शन होत नाही बिकॉज बाय देमसेल्स सेल्स ऑर टिश्यूज ऑर सिस्टीम्स कॅनॉट वर्क. त्याच्यामागे प्राणशक्ती असली पाहिजे चैतन्य असले पाहिजे तर होतं. त्याच्यावर मी उदाहरण दिलं होतं तुम्हाला की मी आत्ता बोलतोय मी जिवंत आहे मी आत्ताच्या आत्ता बाहेर गेलो समजा माझ्यातून प्राण निघून गेला तर इमिजिएटली आय एम डिक्लेअर्ड एज डेड. आता सगळ्या सिस्टीम्स आत आहेत सगळं आत आहे पण तर देखील मी डेड झालोय म्हणजे याचा अर्थ सिस्टीम्स बाय देमसेल्स कॅनॉट फंक्शन. मी निष्प्राण होतो असं आपण म्हणतो बरोबर आहे की तर निष्प्राण होतो म्हणजे ती जी चैतन्य मागे आहे ह्या सिस्टीमच्या मग ती सर्क्युलेटरी सिस्टीम असू दे रेस्पिरेटरी सिस्टीम असू दे कुठलीही सिस्टीम असू दे ह्याच्या मागे जर चैतन्य असेल तरच ते काम करणार आहेत नाही तर काम नाही करणार आहेत. आणि म्हणून माझं अस्तित्व कुठे आहे तर या शरीराच्याही बाहेर आहे एवढं आपण नक्की पकडलं. कारण शरीरातच जर अस्तित्व असतं तर तो प्राण निघून गेला तरी देखील सिस्टीम्स आहेत मग त्या वर्क व्हायला पाहिजे तर तसं होत नाही. म्हणजे याचा अर्थ माझं शरीर फक्त माझ्या अस्तित्वाचा भाग नाहीये तर त्याच्या बाहेर जे चैतन्य आहे ते पण अस्तित्वाचा माझा भाग आहे म्हणजेच प्राणमय कोश हा माझ्या अस्तित्वाचा भाग आहे. सो दॅट इज वन ऑफ द शीट ऑफ माय एक्झिस्टन्स तो माझ्या अस्तित्वाचा एक कोश आहे. त्याचप्रमाणे भावनेवर माझा फ्लो अवलंबून आहे. जशा जशा माझ्या भावना बदलतात तसा तसा माझा प्राणिक फ्लो बदलतो जसा जसा प्राणिक फ्लो बदलतो तसं तसं माझ्या सिस्टीम ज्या काम करतात त्याच्यावर फरक पडतो. आता ह्या ज्या आहेत ह्याचं पण अस्तित्व मला जाणवतं. मागच्या वेळेला आपण बघितलं होतं माझा कोणी इन्सल्ट केला तर तो मला जाणवतो. ज्याचा अर्थ मला जाणीव आहे त्याचा अर्थ माझं अस्तित्व तिथे आहे. मग ते अस्तित्व कुठे आहे मी मागे सांगितलं तसं तुमचा इन्सल्ट गुडघ्याला झाला का हाताला झाला का छातीला झाला का डोक्याला झाला का नाही इन्सल्ट झालाय कुठेतरी एवढं नक्की आहे कारण तो तुम्हाला जाणवला यू आर अवेअर ऑफ दॅट इन्सल्ट. हे लक्षात घ्या हे दिस इज व्हेरी सायंटिफिकली असे पदर व्यवस्थित मी उलगडून दाखवले तुम्हाला. तुम्हाला झालाय त्याचा इन्सल्ट झालाय कारण की तुमच्या मेंदूला ते जाणवलंय यू आर अवेअर ऑफ दॅट इन्सल्ट. मग तो कुठे झाला मी मगाशी मागे सांगितलं तसं इथे टाचणी टोचली मला शरीराला झाला माझ्या
तिथून नव सिस्टीमनी माझ्या ब्रेन पर्यंत गेलं, म्हणजे याचा अर्थ जाणीव झाली मला. कुठे झाली जाणीव? इथे टोचल्यामुळे. त्यामुळे हा देह माझा एक अस्तित्व आहे. माझा इन्सल्ट झाला मगाशी म्हटलं असं, प्राणशक्ती निघून गेली. जिथपर्यंत प्राणशक्ती आहे या सिस्टीम चालत आहेत, म्हणजे याचा अर्थ सिस्टीमच्या बाजूला एक प्राणशक्ती म्हणून प्राणमय कोश आहे, ते माझं दुसरं अस्तित्व झालं. माझा इन्सल्ट झाला, माझ्या भावना राग द्वेष सगळं जे आहे हे सगळं माझं झालं, पण हे कुठे झालं? माझ्या हाताला झालं, माझ्या पायाला झालं, माझ्या कुठे झालं? कुठे झालं? तर ते जिथे झालं, पण त्याचं मला बुद्धीला कळलं. कसं बुद्धीला कळलं? तर ते जे तरंग आहेत ते तरंग प्राणमय कोशातून तुमच्या अन्नमय कोशातल्या सायकिक सेंटरला डिस्टर्ब करतं. आणि मी मागे सांगितलं असं, हे सगळे कोश हे असे नाही येत, इथून सुरुवात होत आहेत ते, त्यामुळे ते सगळे असे एकमेकात गुंतलेले आहेत. त्यामुळे कुठच्याही कोशात जरी काही डिस्टर्बन्स झाला ना, तरी त्या सगळ्या कोशांमध्ये तो डिस्टर्बन्स होत असतो. त्यामुळे त्या सायकिक सेंटरला धक्का बसतो. माझ्या मेंदूतल्या मेंदूमध्ये जो सायकिक सेंटर आहे त्याला धक्का बसतो. आणि देर इज अ नर्व कनेक्शन बिटवीन सायकिक सेंटर अँड दी हायपोथॅलमस. आणि जसा तो सायकिक सेंटरला धक्का बसतो, मला नर्व कनेक्शननी मला जाणीव होते की माझा कोणीतरी इन्सल्ट केलाय, त्यामुळे मला दुःख झालंय, त्यामुळे मला राग आलाय, त्यामुळे मला जेलसी आली आहे. मग हे शरीरावर नाही झालेलं काही, म्हणजे याचा अर्थ माझ्या अस्तित्वाचा अजून एक भाग आला की ज्याला आम्ही मनोमय कोश म्हणतो. आणि मग काहीतरी अनालिसिस चाललेलं असतं माझ्या याच्यामध्ये. भावनेमध्ये अनालिसिस नसतं, पण अनालिसिस चाललं असतं. चांगलं काय, वाईट काय, हे काय, हे कुठे चाललेलं असतं? माझ्या गुडघ्यात चाललं असतं, माझ्या हातात चाललेलं असतं अनालिसिस. माझ्या कुठे चाललं असतं? मेंदूत चाललेलं असतं. मेंदू काहीच नाही करू शकत, मेंदूला तर प्राणशक्ती लागते. कळलं की नाही? मग हे अनालिसिस कुठे चालतं? म्हणजे पण त्या अनालिसिसचं मेंदूला ज्ञान होतं. आय एम अवेअर ऑफ दॅट अनालिसिस. म्हणजे याचा अर्थ अजून एक कुठचा तरी माझ्या अस्तित्वाचा भाग आहे. ते जे अनालिसिस चालतं त्या अस्तित्वाच्या भागाला विज्ञानमय कोश म्हणतात. हा जो अस्तित्वाचा माझ्या भाग आहे, ह्या अस्तित्वाच्या भागाला विज्ञानमय कोश म्हणतात. क्या बात है, आज बहुत नए नए लोग आ रहे, वेलकम. आणि मग तो जो काही आनंद या सगळ्याचा जर का मला मिळायचा असेल, तर तो आनंद कुठे मिळतो मला? तो जाणवतो कुठे मला? तर तो इथे नाही जाणवत. तर तो जिथे जाणवतो पण मेंदूपर्यंत येतो, तो माझा अजून एक अस्तित्वाचा भाग झाला. आणि तो म्हणजे माझा आनंदमय कोश झाला. असे पाच कोश आपण तर्कशास्त्राने सुद्धा जरी म्हटलं तरी देखील आमचे पाच कोश आहेत. सायंटिफिकली म्हटलं तरी देखील आमचे पाच कोश आहेत. त्यामुळे पाच कोश हे मानायलाच पाहिजे. आमच्या उपनिषदांनी उगीच नाही सांगितलेले हे पाच कोश. हे पाच कोश मानायलाच पाहिजे तुम्हाला. या पाच कोशांचं अस्तित्व तुम्हाला मानायला पाहिजे. आता महत्वाच्या मुद्द्याकडे आपण येतोय की मग आता योग काय करतो नक्की? ह्या स्ट्रेसमध्ये काय करतो आपण? का मागच्या वेळेला बघितलं की स्ट्रेसमुळे काय होतं, सायकोसोमॅटिक डिसीजेस कसे होतात, की तो मनोमय कोशाच्या डिस्टर्बन्समुळे कसं तो अन्नमय कोशावर मॅनिफेस्ट होतो, हे सगळं आपण खूप डिटेलमध्ये बघितलं योग वैशिष्ट्यांच्या थेअरीच्या नुसार. कळलं की नाही? मग आता तुम्हाला ह्याच्यावर उपाय काय? आमच्या मेडिकल सायन्समध्ये त्याच्यावर उपाय म्हणजे शरीरावर जे काही रोग होतात तो जो सायकोसोमॅटिक डिसीज आहे तो नंतर मग जेव्हा शरीरावर दिसतोय, इट मॅनिफेस्ट ऑन युअर फिजिकल बॉडी इन द फॉर्म ऑफ डिसीज विच वी कॉल इट एज अ सायकोसोमॅटिक डिसीज, तो ट्रीट करतात. तो ट्रीट आमच्या इथे अॅलोपॅथीमध्ये होतो, सगळं होतं. परंतु त्याचं मूळ कुठे आहे हा महत्वाचा मुद्दा असतो. त्याचं मूळ जिथे आहे तिथे जिथपर्यंत तुम्ही ऑपरेशन करत नाही तिथपर्यंत हे होतच राहणार आहे. उद्या तुम्हाला डायबिटीज झाला, उद्या तुम्हाला समजा हे झालंय डायबिटीज असेल, तर तुमचं शरीरातलं रक्त अडकं, मग तुम्ही बाहेरून इन्सुलिन घेता, हे करता, ते करता, यू कॅन कंट्रोल युअर ग्लुकोज. कळलं की नाही? पण तू हे होऊच नाही याच्यासाठी काय करायचं? त्यात ते कंट्रोलमध्ये आलं आणि परत तुमचं इमोशनल अपसर्जेस झाले, सगळं झालं की परत ते येणारच आहे. परत ते सगळं ती सायकल मी तुम्हाला सांगितलं, स्ट्रेस रिॲक्शन ती सायकल चालू होते. भीतीची भावना निर्माण झाली, रागाची भावना निर्माण झाली, असूयेची भावना निर्माण झाली. कळलं की नाही? या सगळ्यामुळे तुम्हाला हे सगळ्या स्ट्रेस रिॲक्शन येतात. आणि त्याचं आपण उदाहरण घेतलं होतं, साधारणपणे तशाच सगळ्या स्ट्रेस रिॲक्शन असतात. आणि प्रत्येक स्ट्रेस नंतर तुमच्यातली साखर जास्त येते, खेचली जाते, तुमचा ब्रेथ रेट वाढतो, कळलं की नाही, तुमचं हार्टबीट्स वाढतात, तुमचं ब्लड प्रेशर वाढतं. दीज आर ऑल द कॉमन फीचर्स, फिजिओलॉजिकल फीचर्स विच हॅपन व्हेनेवर देर इज अ स्ट्रेस. स्ट्रेस इन द फॉर्म ऑफ षड्रिपुज. अगेन आय टेल यू, स्ट्रेस इज नथिंग बट इट इज अ मॅनिफेस्टेशन इन द फॉर्म ऑफ षड्रिपुज. राग हा स्ट्रेस आहे, असूया हा स्ट्रेस आहे,
इट इज अ मॅनिफेस्टेशन ऑफ स्ट्रेस. कळलं की नाही? त्यामुळे तो मनोमय कोशात जिथपर्यंत तुम्ही तिथे ऑपरेट करत नाही तिथपर्यंत हे सायकोसोमॅटिक डिसीजेस येतच राहणार आहे. आणि म्हणून योगाचा जो इंटिग्रेटेड अप्रोच आहे त्यामध्ये काय होतं माहितीये का, की ह्या सगळ्या कोशांवर आपण काम करत असतो आणि या सगळ्या कोशांचं जेव्हा इंटिग्रेशन होतं ना, समतोलपणा येतो ना, त्यावेळेला तुम्ही खरे आनंद उपभोगत असता. हा जो समतोल आहे, आमचा समतोल नसतो. आमचं थॉट, आमचं पोटेन्शियल, आमचं डिझायर, आमची ऍक्शन आणि आमची वाणी ह्यात कुठेही एकवाक्यता नसते. आणि जिथे एकवाक्यता नाही तिथे स्ट्रेस आहे. आम्ही काहीतरी विचार एक करत असतो, कळलं की नाही, मनामध्ये वेगळाच हेतू असतो, शरीराने काहीतरी वेगळंच ऍक्टिंग करत असतो, तोंडाने गोड बोलत असतो, पण मनामध्ये विचार असतो याला कसा खतम करायचा बघूया. ऑल दिस इज डिसइंटिग्रेशन. त्याला असा तो सुंदर जो फ्लो आहे ना, तो फ्लो मिळत नाही. तो जिथपर्यंत फ्लो मिळत नाही त्याला आराम मिळणार नाही. हा एक महत्वाचा मुद्दा सायकोसोमॅटिक डिसीजेस मध्ये लक्षात ठेवायचा असता, की देर इज ए परफेक्ट इंटिग्रेशन बिटवीन ऑल दीज क्वेश्चन्स, देन ओनली देर इज ए स्वास्थ्य. स्वास्थ्य म्हणजे स्व आणि स्थ, स्वतःमध्ये स्थिर असणे, म्हणजे स्वरूपामध्ये स्थिर, स्वतःमध्ये म्हणजे अहंकारामध्ये नाही, स्वतः म्हणजे स्वस्वरूपामध्ये स्थिर असणे. ते स्थिर झालात की तुम्ही आनंदच उपभोगता. तो आनंद जर उपभोगायचा असेल तर तुमच्या या सगळ्या कोशांचं परफेक्ट इंटिग्रेशन पाहिजे. आणि हे जर परफेक्ट इंटिग्रेशन, मी मागच्या वेळेला पंचकोशासाठी हेही सांगितलं होतं, हे सगळे कोश आहेत ना, या सगळ्या कोशांचं स्थायी भाव कुठचा असेल तर तो सत्वगुणात्मक आहे. आणि म्हणून या सगळ्या कोशांना जो आहार द्यायचा आहे, ह्याला तगडं, आपण शरीर तगडं बनवलं तर आपल्याला आनंद होतो की, निरोगी जर शरीर असेल तर आनंदमय आहे ना, त्यात आनंद आहे निरोगी शरीरात. त्यामुळे शरीराला सुद्धा तगडं बनवायला पाहिजे. मग त्याला कुठला आहार द्यायचा? सत्वगुणाचा. मन माझं डिस्टर्ब होत असं, षड्रिपू हे काय चांगले नाही आहे, त्याने मला काय आनंद नाही होत, कळलं की नाही? मग त्याला काय द्यायचा? तो तगडा करण्यासाठी काय करायचं? त्यालाही सत्वगुणाचा आहार द्यायचा. कसा सत्वगुणाचा द्यायचा ते बघू आपण नंतर. विज्ञानमय कोश, तोही जर चांगला असेल, तगडा असेल, सुदृढ असेल, तर तोही आनंद देणार आहे. कारण सुदृढता ही खूप महत्वाची आहे. आणि जेव्हा हे सगळे कोश सुदृढ असतात ते आपोआपच एकमेकांना मदत करत असतात. आम्ही सुदृढ करत नाही कारण की त्या कोशांमध्ये आम्ही विपत्ती निर्माण करतो. विज्ञानमय कोश एक अनालिसिस करताय, भावना दुसरंच सांगताय, आम्ही बोलतोय तिसरंच आणि वागतोय चौथंच, कुठेच इंटिग्रेशन नाहीये त्याच्यामध्ये. आणि जेव्हा हे असं इंटिग्रेशन नसतं त्यावेळेला हे सगळं डिस्टर्बन्स होऊन जातं. आणि हे सगळे कोश मी सांगितलं असं एकमेकात गुंतलेले आहेत ते, त्यामुळे ह्यांच्यात सगळी वादळं निर्माण झाली की सगळ्यांवर तो परिणाम होणार आहे. आणि तो दिसतो कुठे? कारण बाकीचे कोश दिसत नाहीत, कारण ते विस्तृत आहेत आणि विरळ आहेत. तुमच्या डोळ्यांना दिसतो कुठचा? फक्त हे दिसतो. म्हणून मग तो जो दिसतो तो सायकोसोमॅटिक डिसीजेसच्या रूपाने दिसतो आम्हाला. परंतु खरा जो आजार आहे तो आजार खरा मनोमय कोशात आहे आणि विज्ञानमय कोश तगडा नाही ह्याच्यात आहे. त्यामुळे तुमचं कुठल्या पद्धतीने तुम्ही त्याच्यावर उपचार करणार, तर योग असं सांगतं की फक्त शरीरावर उपचार करून चालणार नाही, तर तुम्हाला या सगळ्या कोशांवर ऑपरेशन करायला लागेल. आणि एकदा का तुमचं सगळंच मुळी स्वास्थ्य बिघडलंय, मग तुम्ही आपण काय करतो? मग आपण अन्नमय कोशाला काहीतरी हे देतो. मग अन्नमय कोशाला आपण काय देतो आहार? तर अन्नमय कोशाला सुद्धा सुंदर आहार आहे. अन्नमय कोश कशावर जगतो? आहार, विहार, निद्रा, या तिघांवर अन्नमय कोश जगतो ना. त्याला आहार द्या परफेक्ट. आहाराचं खूप महत्व आहे. योगाने खूप सांगितलेलं आहे, आहाराबद्दल खूप बोललंय योग. एका वाक्यात सांगायचं झालं तर सात्विक, संतुलित आणि सीमित असा आहार पाहिजे. आमचं जे काही शरीर बनलेलं आहे ना, हे शरीर सत्वगुणाने बनलेलं आहे. आमची आतडी, इंटेस्टाईन वगैरे हे सगळे जे सगळे बनलेले आहेत ना, हे सात्विक आहाराला योग्य अशा पद्धतीने बनलेले आहे. पण आम्ही तसं करत नाही, आम्ही सात्विक आहार घेत नाही, आम्ही जिभेचे चोजले करत. मग ते येणार आहे तसं. त्यामुळे तुम्ही सात्विक आहार कुठला घेता ह्याच्यावर अवलंबून आहे. जर का तुम्हाला आध्यात्मिक मार्गावर जायचं असेल तर, कारण राजसिकच तुम्हाला व्हायचं असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये, राजसिक आहार घ्या तुम्ही.
पण तुम्हाला आध्यात्मिक मार्गाची जी वाटचाल आहे ही तमोगुणातून रजोगुणाकडे आणि रजोगुणातून सत्वगुणाकडे आणि मग सत्वगुणातून गुणातीत अवस्था अशी वाटचाल आहे. तशी जर वाटचाल तुम्हाला करायची असेल तर मग तुम्हाला हा आहार सुद्धा सात्विक असला पाहिजे, तो सीमित असला पाहिजे. सो वन इज द क्वालिटी, वन इज द क्वांटिटी, या दोन्ही गोष्टी तुम्हाला बघायला पाहिजे, तर तो होऊ शकतो. आणि योगामध्ये खूप त्याच्यावर चर्चा आहे, योगामध्ये डाएट या विषयावर प्रचंड चर्चा आहे. सो इफ वी फॉलो दॅट टाईप ऑफ थिंग, सात्विक आहार, तर आमचं यथा अन्नम तथा मना का म्हणतात माहितीये का, की शरीर जर सुदृढ असेल तर मन आपोआप सतेज होतं, मनामध्ये उत्साह निर्माण होतो. एक्झॅक्टली उलट आहे, मन समजा खचलेलं असेल हे असेल तर त्याचा परिणाम शरीरावर होतो, काही करावंसं नाही वाटत, नाही म्हणत आहोत. हे एकमेकात गुंतलेले आहेत सगळे कोश, कारण हे सगळे माझ्या अस्तित्वाचा भाग आहे. हे पाचही कोश हे दुसरं तिसरं काही नसून माझ्या अस्तित्वाचा भाग आहे तो. फक्त शरीर हा अस्तित्व नाही माझं, तर मनोमय कोश पण माझ्या अस्तित्वाचा भाग आहे. आणि ते सगळे एका घरात राहत आहेत, हे सगळे एका घरात राहत असल्यामुळे घरातल्या प्रत्येकाने जर सामंजस्याने जर राहिलं तर घरातलं वातावरण आनंदमय राहणार आहे. कळलं की नाही? पण त्यातले भांडकुद निघाले, एक एक सांगतोय, एक भाऊ दुसरा सांगतोय, तिसरा भाऊ तिसरंच सांगतोय, घरामध्ये सगळा कलह निर्माण होणार आहे. हे तसंच आहे माझ्या पंचकोशात, माझे सगळे पंचकोश जर का एकमुखाने सांगितलं हा मी असं करणार आहे तर ते चांगलेच राहणार आहेत सगळे कोश. आमचं तसं होत नाही, हा महत्वाचा मुद्दा इथे आहे, आमचं तसं होत नाहीये. आणि म्हणून मग आम्हाला जेव्हा आम्ही सगळे सायकोसोमॅटिक डिसीजेस असतात हे असतात किंवा नॉर्मल जर का माझं स्वास्थ्य असेल तर ते तसंच राहण्यासाठी तरी काय करायचं, तरी देखील तुम्हाला योगाचीच साधना करायला पाहिजे. कारण योग प्रत्येक ह्याच्यावर हे करत असतो. नुसतंच मी व्यायाम केला, खूप शरीर सुदृढ केलं, पण मनोमय कोशाला काहीच मी केलं नाही, काही दिवसांनी ते शरीर निकामी होईल. कारण कायम मी राग, कायम द्वेष, कायम असूया सगळं चाललेलं असेल, कितीही तुम्ही ताकद अगदी बुलवर्कर करा आणि बॉडी बिल्डिंग करा आणि काय वाटेल ते करा, तुम्ही अगदी स्टँडिंग प्रेस आणि बेंच प्रेस आणि काय वाटेल ते ट्रायसेप बायसेप सगळे करा, काहीही उपयोग होणार नाही जर मन तुमचं बेकार असेल तर. थोडा वेळ करतो तुम्हाला चांगलं वाटेल, परंतु मन जर का, कारण मन हे स्ट्रॉंग आहे. मी परत परत तुम्हाला सांगतोय, पंचकोशातलं सगळं असं आहे, जे स्थूल आहे ते सर्वात वीक आहे आणि जे सूक्ष्म आहे ते सर्वात तगड आहे. आणि म्हणून शरीरावर मन कंट्रोल करू शकतो, मनावर बुद्धी कंट्रोल करू शकते. आणि म्हणून जसे जसे सूक्ष्म आणि हे सगळे जे आहेत ना, हे सगळे विथ पार्टिकल्स आहेत. इट इज इनर्ट, ऑल दीज कोशाज आर मेड अप ऑफ पार्टिकल्स विच डू नॉट हॅव एनी कॉन्शियसनेस. इट इज ए रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस, इट इज ए अक्वायर्ड कॉन्शियसनेस यांच्यामध्ये आलेला आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. मात्र अशा पद्धतीने आपल्याला जर का जायचं असेल तर मग आपण विचार करतो की मग अन्नमय कोशाला काय काय आहार द्यायचा. तर अन्नमय कोशाला पहिला आहार म्हणजे की अन्नच काय द्यायचं, तर ते अन्न सात्विक पाहिजे. कारण मी म्हटलं तसं सगळे कोश हे सत्वगुणात्मक आहे. आणि मग विहार, विहार म्हणजे काय करतो आपण माहितीये की विहारामध्ये आनंद अभिप्रेत आहे. दोन गोष्टी आहेत. आम्ही ट्रेकिंगला जातो, आमच्याबरोबर पोर्टरही असतात, आम्ही विहार करतो, गिरिविहार करतो, बिकॉज वी आर एन्जॉईंग दॅट ट्रेक, वी आर एन्जॉईंग दॅट जंगल ट्रेक. कळलं की नाही? पण माझ्याबरोबर जो पोर्टर असतो ना, तो ती इफर्ट्स घेत असतो त्याचा पोटाची खळगी भरण्यासाठी. हे लक्षात घ्या तुम्ही, ही इज नॉट एन्जॉईंग, पण त्याला करावं लागतं कारण त्याला पैसे मिळणार आहेत. पण आम्ही तो विहार करत असतो आणि म्हणून तिथे जिथे आनंद आहे तिथे विहार. कळलं की नाही? की आम्ही गिरिविहार करतो, आम्ही नौका विहार करतो, कारण त्या विहारामध्ये आनंद आहे. श्रम घेतो आम्ही, पण ते श्रम आहेत आणि हा विहार आहे, हे लक्षात घ्या. कारण श्रम पाहिजेतच. सी एक्झरसाइज अँड डिस्टिंक्ट लेबर इज टोटली डिफरंट. कळलं की नाही? एक्झरसाइज इज ए सिस्टमॅटिक गिविंग द ऍक्शन्स टू द बॉडी बाय विच यू कॅन क्रिएट आनंद. परंतु आम्ही विहारा जेव्हा करतो त्यावेळेला अभिप्रेत तेच आहे की आनंद असला पाहिजे, कंपल्शन नसलं पाहिजे. उद्या हमाल घेऊन जातो, उद्या हमाल जेव्हा हे नेतो किंवा पोर्टर आमचा नेतो, त्यावेळेला तो बिचारा नेत असतो, तो आमच्यापेक्षा खरा तगडा असतो, हे लक्षात घ्या. पण ते त्याच्या अंगी लागत नाही कारण तो विहार नसतो करत.
कळत नाही. वेअर ॲज आम्ही त्याच्यापेक्षा कमी असो पण वी आर एन्जॉईंग दॅट, दॅट इज विहार. कारण शरीर किती कमवायचं त्याला लिमिटेशन आहे. मी अगदी किती तगडा झालो तरी माझा बाप कोणीतरी बसलेलाच आहे, त्याला हे नाहीये. मग मला आनंद कशात मिळतो तेव्हा शांत. मी माझ्या पोटेन्शियलच्या टॉपला पोहोचलो की मी पहिलाच नंबर माझा, बाकी कोण किती आहे त्याविषयी मला घेणं देणं नाही. व्हॉट इज माय पोटेन्शियल, आय शुड राईज टू माय फुल पोटेन्शियल. इफ आय राईज टू माय फुल पोटेन्शियल इट इज अ साईन ऑफ फुल्ली डेव्हलप पर्सनॅलिटी. मला जरूर नाही प्राईम मिनिस्टर व्हायची, कारण माझं पोटेन्शियल मी घेऊन आलोय जे काही, ते काही सर्टन पोटेन्शियल घेऊन आलोय. आणि माझा पुरुषार्थ याच्यात आहे की मी त्या पोटेन्शियलच्या टॉपला जाणं. तेवढं गेलं की मीच लता मंगेशकर, मीच मोहम्मद रफी, मीच नृत्यांगना हेमा मालिनी. कारण मी माझ्या पोटेन्शियलच्या टॉपला पोहोचलेलो आहे. पण अरे या 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 काय बाबा या बात आहे गंगल मॅडमची कृपा. अरे सॉरी. त्यामुळे हा जो प्रकार आहे ना, हा प्रकार आपल्याला बघायला पाहिजे खरा. आणि म्हणून विहार हा जो प्रकार आहे हा प्रकार आपल्याला महत्वाचा वाटला पाहिजे. की विहार कुठे येतो तर तो विहार ह्याच्यात येतो, की मला त्यात आनंद मिळतोय का. आणि त्या दृष्टीने जर बघायला गेलं तर आसन ही विहारात येतात आपल्या, शुद्धिक्रिया या विहारात येतात आपल्या. कारण आसनांची व्याख्या आहे स्थिर सुखकाम, स्थिर सुखम आसन. स्थिरता आणि सुखमयता ह्यालाच आसन म्हणतात. हे जबरदस्ती पश्चिमतानासन करताय, वाकलं पण जात नाहीये. आणि तरी देखील वाकलं, जसं तुमच्या आनंदाच्या पुढे तुम्ही गेला काही वेळपर्यंत तुम्हाला आनंद मिळेल. लक्षात घ्या तुम्ही आसनं करताना हे गोष्टी खूप लक्षात घ्या तुम्ही. काही वेळपर्यंत तुम्हाला आनंद मिळेल, कुठपर्यंत एक सर्टन स्ट्रेच तुम्हाला येतो ना तिथपर्यंत आनंद मिळतो. जसा आळस सर्टन ह्याच्यापर्यंत तुम्हाला छान वाटतो तेवढाच आळस द्यायचा असतो, तो आनंद देतो. तसंच कुठच्याही आसनामध्ये सर्टन लेवल जिथपर्यंत तुम्हाला आनंद मिळतोय ना, यू कॅन डू दॅट. त्याच्या पुढे जरा गेला की तुमचं व्हायब्रेशन तयार होतील, शरीरामध्ये कंपन निर्माण होतील, यू आर नॉट एन्जॉईंग नाउ. पतंजली मुनींचं म्हणणं असं आहे की ते स्थिर आणि सुखमय असलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ माझं डोकं काप ह्याला गुडघ्याला लागलंच पाहिजे आता मुळीच नाही. सुरुवात केली तर माझं डोकं नाही लागणार तर नाही लागणार. जिथपर्यंत मी बाकी कुठे प्रत्येक वेळ बघा कुठच्या तरी एका लेवलपर्यंत तुम्हाला आनंदच मिळतो, तुम्ही तिथे थांबलं पाहिजे. देर इज नो कॉम्पिटिशन. माझ्या बाजूच्याच मग तेवढं कपाळ गेलं की खालपर्यंत मग हे दाबताय ते काही काही वेळ तर मी शिक्षकही बघतो अजून त्या खाली कशासाठी तो आनंद लुटतोय लुटतोय की. तत्र स्थितो यत्नोभ्यासा अभ्यास वैराग्य अभ्याम तन निरोधा असं सांगितलेलं आहे. अभ्यास म्हणजे काय की आत्ता तुमचा डोका एवढंच जात आहे का एवढं जाऊ दे, पण इथे तुम्ही स्थिर व्हा. 15 दिवसांनी 20 दिवसांनी तुम्ही ते स्थिर व्हा. कळलं की नाही की आपोआप तुम्ही अजून थोडे खाली जा. मग तिथे थोडा वेळ का होईना पण थांबता येईल तुम्हाला, आनंदात थांबता येईल. नंतर असं वाटेल नको परत येऊ. मग त्या तिथे जायसाठी परत अभ्यास करा. तत्र स्थितो यत्नोभ्यासा त्या स्थितीला स्थिर होण्यासाठी लागणारा प्रयत्न म्हणजे अभ्यास आहे. मग काही दिवसांनी 15-20 दिवसांनी महिन्यांनी तुम्ही त्या स्थितीला पण तुम्ही आनंद लुटाल. देन गो डाऊन स्टे. कळलं की अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा आनंद फायनल नॉट नेसेसरीली ऍट द फर्स्ट मुमेंट यू शुड हॅव द आयडियल पोझिशन नॉट ऍट ऑल. उद्या कोणी जर शिक्षक सांगत असेल तर चुकीचं आहे ते. मला जिथे आनंद मिळतो तिथपर्यंतच मी जाणार, पण तिथपर्यंत जाणार म्हणजे तेवढ्यावर थांबू नका. तुम्ही रोज जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला कळेल की त्याच्यानंतर आनंद त्याच्यापेक्षा अजून पुढे गेला तरी मिळतो. तुम्ही करा ना, हे सगळं अनुभवायचं शास्त्र आहे. योग हे अनुभवायचं शास्त्र आहे, तुम्ही घ्या अनुभव घ्या. म्हणून अवेअरनेस पाहिजे योगामध्ये. अवेअरनेस प्रत्येक ठिकाणी पाहिजे. मी प्रत्येक वेळ सांगतो अवेअरनेस इज द योग. भक्ती विथ अवेअरनेस इज ओनली भक्ती योग, नाही तर नाही होत. ऍक्शन विथ अवेअरनेस देन ओनली इट कम्स द कर्मयोग. नुसतंच आपलं गारवासारखं काम केलंय त्यात अवेअरनेसचा सुद्धा काही उपयोग नाहीये. भाबडी भक्ती परमेश्वराला मुळीच मान्य नाही, आणि म्हणून ज्ञानोत्तर भक्त जो असतो ना तो परमेश्वराला मान्य नाही. विथ अवेअरनेस मला माहिती आहे की हा परमात्मा आहे, हा सर्वश्रेष्ठ आहे, मी कितीही वर गेलो तरी देखील ह्याच्यामुळे गेलोय. हे जेव्हा आम्हाला संतांनी सांगितलं म्हणून नाही तर आम्हाला अनुभवाला आलं ते. हे जेव्हा अवेअरनेसनी कळतं त्यावेळेला जी भक्ती निर्माण होते की नाही बाबा किती झालं तरी तू श्रेष्ठ आहेस, तेव्हा जी शरणागती येते ना त्या शरणागतीला भक्ती म्हणतात. तो भक्ती योग ठरतो, कारण तुमच्यातला इगो तो लवचिक करतो. त्यामुळे हा अवेअरनेस ठिकठिकाणी तुम्हाला पाहिजे.
मग आसनांमध्ये पण अवेअरनेस पाहिजे. तो कसा पाहिजे तर हा असा पाहिजे की मला त्याच्यापेक्षा पुढे नाही जायचं. बरोबर तुमचं एक वर्षाने कसं, माझं स्वतःचं उदाहरण होतं, माझा पाय असा तिरका आहे. मला असं वाटलं होतं जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा की हे वज्रासन वगैरे हे माझ्यासाठी नाहीच आहे. तर असं काही नाहीये. मग पहिले दिवस मला असं वाटलं, मला एवढं कळलं होतं, मग हळूहळू झालं तर आता वज्रासन छान सुखकर वाटतं. साधी मांडी घालण्यापेक्षा वज्रासनात छान वाटतं, पद्मासनात छान वाटतं. सुप्त वज्रासन तर माझ्या मताने पुढच्या जन्मी वगैरे आपण करू असं मला वाटायचं. आता असं काही नाही वाटत, ते वळतं बरोबर शरीर. तत्र स्थितो यत्ने अभ्यासावा, त्याचा प्रयत्न करणं, सतत प्रयत्न करणं, आनंदाच्या ठिकाणी बरोबर थांबणं. यू हॅव टू स्ट्राईक ए बॅलन्स, परफेक्ट बॅलन्स. जिथे आनंद मिळतो तिथे थांबा तुम्ही. कोणी कितीही सांगू दे, नो, यू शुड एन्जॉय इच अँड एव्हरी मुवमेंट ऑफ युअर लाईफ. मग तो आसनात सुद्धा आनंद लुटायचा तरच ते आसन होतं, नाही तर ते आसन होत नाही. त्यामुळे या पद्धतीने जेव्हा आपण आसनं करतो त्यावेळेला तुम्ही हळूहळू तुमचे जे स्नायू आहेत ना, ते स्नायू तुम्ही आयसोटोनिक बनवत असता. एकदम काळ कण गेला तर ते आयसोटोनिक मुळेच बनणार नाही. आपल्याला ह्या आसनांचे जे उपयोग आहेत ना, हे अजून कळलेले नाहीयेत. आसनांमुळे आपण नक्की काय करतो तर आसनांमुळे ह्या ज्या अक्युम्युलेटेड प्राणशक्ती आहे ना, ती रिलीज करतो आपण आसनांमुळे. कारण असं आहे की ह्या ज्या सगळ्या माझ्या स्नायू आहेत, हे स्नायू पण मॅनिफेस्टेशन आहे. सी, एव्हरीथिंग इज अ मॅनिफेस्टेशन ऑफ माइंड अँड माइंड इज अ मॅनिफेस्टेशन ऑफ परमात्मा, हे लक्षात घ्या. त्यामुळे माझ्या स्नायूंचा ताण देखील इट हॅज समथिंग टू डू विथ युअर माय माइंड सेट. माझा श्वास इट हॅज समथिंग टू डू विथ युअर माय माइंड सेट. एव्हरीथिंग इज कनेक्टेड विथ माइंड. आणि म्हणून हे सर्वात जे स्थूल स्नायू आहेत, हे स्नायू सुद्धा माझ्या मनाशी संबंधित आहे. माझा स्नायू ताण कसा आहे ह्याच्यावर माझी मानसिकता ठरते. आणि वी कॅन मेक आउट. मग आम्ही आसनं करतो म्हणजे काय करतो तर आम्ही हा जो स्नायू ताण आहे आमचा, हा स्नायू ताण बदलायचा प्रयत्न करतो. आमचा स्नायू ताण जो परफेक्ट बॅलन्स स्नायू ताण आहे त्याला आयसोटोनिक म्हणतात. आयसोटोन म्हणजे परफेक्ट रिक्वायर्ड ऑप्टिमम टेन्शन इन युअर मसल्स, इज कॉल्ड एज आयसोटोनिक मसल्स. खूपदा कसं असतं की आमचा आयसोटोनिक मसल नसतो. एकतर आमचा जरा जास्त ताणलेला मसल असतो, नाहीतर एकदम लूज पडलेला मसल असतो, की ज्याला आपण हायपरटोनिक आणि हायपोटोनिक म्हणतो. आणि हे जेव्हा येतं त्यावेळेला तुमच्यात समत्व नसतं. आम्ही आसनाने काय करतो तर वी ट्राय टू मेक अवर मसल टोन आयसोटोनिक. कारण कसं काय की आम्ही हळूहळू स्ट्रेस देतो, तो थांबवतो तिथे. जिथपर्यंत आनंद आहे तिथेच थांबतो, तो तसाच ठेवतो आणि मग परत अजून थोडासा पुढच्या अजून एक दोन महिन्यांनी ताणतो. हायपरटोनिक आणि आयसोटोनिक मसलची माणसं आपल्याला कळून येतात लगेच, इमिजिएट कळून येतात. हायपरटोनिक जो माणूस असतो ना, तुम्ही बघा कधी, मी ओळखू शकतो कोण हायपरटोनिक आणि कोण आयसोटोनिक. हायपरटोनिक आहे, हायपरटोनिक जो माणूस असतो की ज्याच्या स्नायूमध्ये प्रचंड जास्त ताण आहे, तो माणसाचा तरतर 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 जात असतो इकडे तिकडे. कायम त्याला इनिशिएटिव्ह घ्यायचा असतो, कायम ही वॉन्ट टू बी अ लीडर. तो 100 गोल अचीव्ह नाही करत, एकही गोल पण टाकतो 100 गोल. पहिले ते घेतो, तिथे जातो, अर्ध्यातूनच बाहेर येतो, नाही आता आपण इकडे जाऊ. यू जस्ट सी ऑल दिस, म्हणजे ज्याला आपण एकदम अस्थिर माइंड म्हणतो ना, अशा माइंडचा माणूस तुम्ही बघा, तो नेहमी हायपरटोनिक असतो. आता त्या माणसाला जर का तुम्ही बॅकवर्ड बेंडिंगची आसनं सांगितली तर प्रोबॅबली ही कॅन डू बॅकवर्ड बेंडिंग आसन, बट आस्क हिम टू डू द फॉरवर्ड बेंडिंग आसन, ही कॅनॉट डू दॅट फॉरवर्ड बेंडिंग आसन. आणि एक्झॅक्टली याच्या उलट हायपोटोनिकचा जो माणूस असतो, तुम्ही त्याचं निरीक्षण करा. तुम्ही हायपोटोनिकचा जो माणूस असतो ना, ही इज लिटल बिट लेझी, ही डोंट वॉन्ट टू टेक एनी इनिशिएटिव्ह, ही इज लिटल बिट बल्की, कळलं की नाही. अशा माणसांना प्रोबॅबली दे मे डू द फॉरवर्ड बेंडिंग आसन आज नाही, बट आज देम टू डू द बॅकवर्ड बेंडिंग आसनाज, इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर दिस पीपल टू डू द बॅकवर्ड बेंडिंग आसनाज. व्हेर ॲज द आयसोटोनिक मसलचा जो माणूस आहे, तो फॉरवर्ड बेंडिंगही तेवढ्याच चांगलं करतो, बॅकवर्ड बेंडिंगही चांगलंच करतो. शारीरिक स्तरावर समत्वम योग उच्यते, समत्व प्रत्येक ठिकाणी असायला पाहिजे. शारीरिक स्तरावर हा प्रकार होतो. आयसोटोनिक मसलचा एक महत्वाचा फायदा अजून सांगतो की तुमचे स्पोर्ट्समध्ये वगैरे आपण खेळतो एवढे सगळे, जेव्हा ग्राउंड किंवा फास्ट मुव्हिंग स्पोर्ट्स असतात, त्याला होतं काय नक्की की तुम्ही जेवढे धावता हे करताना युअर मसल्स गेट शॉर्टन्ड, ते हायपरटोनिक बनतात, ऍक्च्युली टेन्स बनतात ते.
and all the shortened muscles are prone for injuries. आणि म्हणून या लोकांना स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस देतात आणि मग स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस मध्ये सर्वात बेस्ट काय असतील तर आसन आहे. कारण आसनांचं हेच आहे ना की आपण झटक्यात काहीच करत नाही ना, आपण हळूहळू हळूहळू ताण देतो त्याला, नुसता ताण नाही देतो तर तिथे ठेवतो. वी अलाव दॅट मसल टू बिकम अगेन आयसोटोनिक. कळलं की दिस इज द बेसिक बेनिफिट ऑफ आसनाच. अजून एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो की आयसोटोनिक मसलचा जो माणूस असतो त्याचा माइंडसेट बघा तुम्ही. मी हायपोटोनिक आणि हायपरटोनिकचे सांगितले की कसे असतात ते. आयसोटोनिक माणसाचा बघा, ही इज ऑलवेज काम अँड क्वाइट, तो शांत विचार करेल एखादं डिसिजन घ्यायला. हायपरटोनिकचा करूया लगेच, नको जाऊ देत सोडून दे इकडे, हे काय असं तर जात असतो इकडे. आणि हा एकदम नागपुरी स्टाईल ज्ञानदेव बे त्यावर शांत कोण आहे का नागपूरचा बाबा शांत असतात ते. मलाच कळलं, मी नागपूरचा असून मला कंटाळा येतो आजकाल नागपूरला. काय तुम्ही 21 ते 25 वर्षाची मुलं अशी मस्तपैकी तिथे बसलेली असतात चौकात, गप्पा मारत बसतात दोन दोन तीन तीन तास. चल ना बाई चाय पी का. मी विचार करतो मी 21 ते 25 मध्ये कसलं काम करायचो मी. बाप रे, प्रचंड काम करायचो मी. आणि ही लोक अशी तासन तास एवढी तरुण लोक अशी नुसती उभी असतात, मला सहन होत नाही आजकाल. हे कसं काय शक्य आहे? परंतु तुम्ही जर आयसोटोनिकचा माणूस बघितला तर तो धीरगंभीर असतो, तो डिसिजन घेतो, पक्क डिसिजन घेतो आणि ते पूर्ण अचीव करतो. यू कॅन मेक आउट. तुमचा अवेअरनेस, तुमचे डोळे उघडे ठेवा तुम्ही. नुसत्या आसनांमध्ये तुमचा अवेअरनेस किती वाढतो तो बघा, बघत चला तुम्ही. हे तुम्हाला कळेल की नुसत्या आसनांमुळे किती तेवढा तुमचा अवेअरनेस वाढतो तो. हा अवेअरनेस जपायचा असतो. आणि सर्वात महत्वाचा बेनिफिट ज्याला आपण म्हणतो आयसोटोनिक मसल टोनचा, तो हा आहे की आयसोटोनिक मसल टोनच्या माणसाला ही नीड्स व्हेरी लेस एनर्जी टू परफॉर्म एनी स्पेसिफाईड जॉब कम्पेअर टू आयसोटोनिक आणि हायपरटोनिक. हा सर्वात मोठा फायदा आहे. आणि म्हणून स्पोर्ट्समनला आपल्याला का स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस किंवा आसनं द्यायची असतात, की टू मेक हिज मसल्स आयसोटोनिक सो दॅट व्हेनेव्हर ही इज परफॉर्मिंग एनिथिंग, व्हेनेव्हर ही इज परफॉर्मिंग एनी प्ले ऑर एनिथिंग किंवा स्पोर्ट्समध्ये असेल, तर ही needs very less energy expenditure to perform the same goal which hypertonic and hypotonic cha manasanna jaasta energy expenditure asto, and that is the very big advantage of isotonic muscle tone. It needs ani mhanun tyachi energy kayam to prafullit asto, pan tyala ekadi goshta karayachi tyala kami energy lagte because of this isotonic muscle, ani tyavel to nehmi fresh asto. हा एक सर्वात मोठा फायदा लक्षात ठेवा. सो व्हॉट वी आर डुईंग विथ ऑल दिस थिंग्स, वी आर डुईंग अवर मसल टोन आयसोटोनिक. हा आसनांचा सर्वात मोठा फायदा आहे. आणि मग ह्याच्यातून आपण काय करतो की आसनांमुळे आम्ही बाकीचे जे सगळे जॉईंट्स मध्ये वगैरे जे काही आपल्याला हे असतात ना अडथळे असतात किंवा स्टिफनेस जो असतो ना, हे सगळं आमचा जो प्राणिक फ्लो आहे ना, तो प्राणिक फ्लो परफेक्ट होत नाही तर अक्युमुलेट होतो. स्टॅग्नंट वॉटर कसं घाण होतं ना त्याचा जो फ्लो नसेल तर, तसंच या प्राणिक फ्लोचा आहे की तो अडकून बसतो तिथे, अडकला ना तिथे की त्यानंतर तिथे तो स्टॅग्नंट झाला की इट मेक्स ते जॉईंट्स आणि हे जे ते स्टिफ बनवायला लागतात. इट इज बिकॉज ऑफ द अक्युमुलेटेड टॉक्सिन्स सो दे रिफ्लेक्ट. जसं डबकं तयार झालं की त्याच्यामध्ये हे जमतात डास आणि हे सगळे जमतात, तसं अक्युमुलेटेड प्राणशक्ती जर ती फ्लो नाही झाली कारण तिथे ती दबली जाते बिकॉज ऑफ द डिस्टर्बन्स इन मनोमय कोश, आणि त्यामुळे तिथे अक्युमुलेट होते. अक्युमुलेट झाल्यानंतर तिथे टॉक्सिन्स निर्माण होतात कारण ती प्राणशक्ती कुठे जात नाही ना. जिथे प्राणशक्ती जात नाही तिथे बॅक्टेरियाज तयार होतात. प्राणशक्ती जर का थ्रू आउट सळसळतं रक्त ज्याला म्हणतात ना, ते रक्त नसतं सळसळतं, ती प्राणिक एनर्जी सळसळत असते. आणि म्हणून त्या आपण ज्याला माणसात म्हणतो की अरे काय सळसळत आहे, कारण ती प्राणिक एनर्जी प्रत्येक टोकापर्यंत जसे आपल्या ह्या रक्तवाहिन्या ती शेवटच्या टोकापर्यंत जातात ना, तशा ह्या प्राणमय कोशामधल्या ज्या नाड्या आहेत त्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत जातात. म्हणून तर जाणीव आहे तिथे, इथे जर का इथे काहीतरी झालं माझ्या पुढे प्राणशक्ती गेली नाही तर इथली जाणीव जाते माझी, माझं इथलं अस्तित्व त्या प्राणमय कोशाचं संपून जातं. ते देत नाहीत माझ्या मेंदूला हे नर्व्ह आहेत तिथे, परत तेच लक्षात घ्या नर्व्हस सिस्टीम इथपर्यंत आहे पण आता इथे टोचलं तरी मला मेंदूला जात नाही कारण की त्याची प्राणशक्ती नाही, त्यामुळे त्या नर्व्स काम करत नाही बिकॉज नर्व्स बाय देमसेल्स कॅनॉट वर्क.
दे नीड चैतन्य बाय प्राणिक शक्ती, पण ती आता प्राणशक्ती पोहोचत नाही माझी, ती प्राणिक एनर्जी तुम्हाला दिसत नाही ना. आता ऑरा वगैरे त्याचे फोटो काढतात आणि दिसते, दॅट इज अ डिफरंट इश्यू ऑलटुगेदर. काही दिवसांनी अजून तसंच मी मागे म्हटलं तसं की या ऋषी मुनींना वगैरे त्यांचा मनोमय कोश पण दिसायचा लोकांचा, त्यामुळे ते मनकवडे पण असायचे. एखादा जो सिद्ध पुरुष असतो त्याला कळायचं की मनातलं तू काय बोलतोयस मला माहितीये, तुझ्या मनात काय तेही मला माहितीये, आणि आपण जागृत होतो बापरे याला कसं काय कळलं की माझ्या मनात हे चाललंय. ते मनकवडे काय असतात, बिकॉज काही साधना करून त्यांना ते जमतं, मनोमय कोश पण दिसतो. एखाद वेळेस अजून काही दिवसांनी किरल्यान फोटोग्राफी करून की अजून काहीतरी फोटोग्राफी निघेल की ज्यामुळे मनोमय कोशाचा सुद्धा तुम्हाला फोटो काढता येईल, नोबडी नोज. पण आता तर प्राणमय कोशाचा फोटो काढता येतो, किरल्यान हॅज डेव्हलप दॅट फोटोग्राफी, कळलं की तशा पद्धतीने होऊ शकतं. आणि म्हणून आहार, विहार आणि निद्रा, निद्रा ही अत्यंत जरुरी आहे. परत तेच सांगतो की निद्रा हा तमगुणाचा भाग आहे, कळलं की नाही. तमगुणाचा जरी असला तरी तो जरुरी आहे, कारण आपलं हे शरीर त्रिगुणात्मक आहे. त्रिगुणात्मक आहे याचा अर्थ तिथे तमगुण पण असलाच पाहिजे, तमगुण पण लागतो. कारण तुम्हाला हे शरीर चालवायचं असेल तर तमगुणाच्या प्रभावाखालीच तुमची निद्रा आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून तमोगुण पण सात्विक राजसिक तामसिक असतो असं फार सुंदर सांगितलं. आताच मी यांचं हे ऐकलं, फार सुंदर त्यांनी सांगितलं, म्हणजे तमोगुण पण सात्विक राजसिक तामसिक आहे. सात्विक म्हणजे काय की गाढ झोप जर लागली ना तर तो तमोगुण जो आहे तो सात्विक आहे, कारण तुम्ही तेव्हा त्या ब्रह्मतत्वाशीच एकरूप झालेला असता, कारण त्यात इगो नसतो. मी मागे सांगितलं, तुमच्या त्याला सांगितलं ना सुषुप्ती अवस्था, बरोबर की नाही, योग निद्रेच्या वेळेला सांगितलं मला सुषुप्ती अवस्था जी आहे ते सुषुप्ती अवस्था काय आहे, इट इज द सात्विक तमोगुण असं तुम्ही म्हणा लागेल. तर राजसिक तमोगुण म्हणजे काय की झोपलेले आहात पण अनंत स्वप्न पडतायत, त्यामुळे जागेच आहात तुम्ही, तुमची फक्त इंद्रिय शांत आहेत पण तुमचे सेन्सेस जागे, सेन्स ऑर्गन्स आर रिटायरिंग बट सेन्सेस आर अलाइव्ह अलॉंग विथ माइंड. अगेन यू आर एक्सपिरियन्सिंग द सेम थिंग व्हॉट यू आर एक्सपिरियन्सिंग इन द वेकफुल स्टेट. इट इज द राजसिक तमोगुण, तमोगुणच आहे तो, कारण झोप आहे करावं असं नाही वाटत, पण इट इज अ राजसिक तमोगुण, हा सात्विक तमोगुण आहे, कळलं की नाही. त्यामुळे तमोगुणाचे सुद्धा हे प्रकार आहेतच परत वेगवेगळे, त्यामुळे तमोगुण हा जरुरी आहे. तमोगुण जरुरी का आहे, कारण की इट इज नेसेसरी फॉर युअर अन्नमय कोश, कळलं की नाही. या अन्नमय कोशाला हा जरुरी आहे तमोगुण, त्यामुळे आहार विहार आणि निद्रा, निद्राला सुद्धा तेवढंच महत्व आहे योगामध्ये, कारण हे सगळं तुमचा अन्नमय कोश सुदृढ करायला कारणीभूत आहे. इथपर्यंत होणार नाही सुदृढ. या तिन्ही गोष्टी जेव्हा आपण बघतो आणि म्हणून मग आपल्या षटक्रिया वगैरे हे सगळं त्यात येतं. सो वी आर ऑपरेटिंग अवर अन्नमय कोश थ्रू आसना, थ्रू प्युरिफिकेटरी प्रॅक्टिसेस, दौतीर बस्तीस तथा नेती सगळ्या साईच्या साई, डाएट अँड रिलॅक्सेशन, या सगळ्या गोष्टी दे ऑपरेट ऑन युअर अन्नमय कोश. एवढ्या सगळ्या साधना आहेत अन्नमय कोशासाठी, तेव्हा कुठे तुमचा अन्नमय कोश सुदृढ होतो. पण तो केव्हा सुदृढ राहील, आत्ता रोग झालाय त्याच्यासाठी हे केलं होईल, पण परत मनोमय कोश बिघडला की परत खराबच होणार आहे ना, म्हणजे तुम्हाला आता परत पुढच्या याला जायला पाहिजे. जर का प्राणमय कोश नीट नसेल तुमचा तर तिथे प्राणशक्ती पोचणार नाही, म्हणजे आता तुम्ही सगळं केलं आणि ती प्राणशक्ती वाहवली सगळं ठीक आहे, पण नंतर परत मनोमय कोशात डिस्टर्बन्स झाला, प्राणमय कोशातल्या नाड्या दबल्या की परत तिथे राडा सुरू झाला. कायमस्वरूपी आनंदाच्या डोहात जर डुंबायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला प्रत्येक कोशावर ऑपरेशन करायला पाहिजे. आणि मग ते प्रत्येक कोशावर म्हणजे मग अन्नमय कोशावर आपण बघितलं की काय ऑपरेशन करता येतं, मग आता प्राणमय कोशावर आपण ऑपरेशन करतो. ते करतो म्हणजे काय करतो आपण, तर प्राणायाम करतो आपण, डीप ब्रीथिंग. आपण हे पण बघितलं की श्वास हे मॅनिफेस्टेशन आहे प्राणाचं. सी इट इज अ फंक्शनल मॅनिफेस्टेशन, एव्हरी सिस्टीम इन युअर बॉडी इज अ फंक्शनल मॅनिफेस्टेशन ऑफ प्राणिक एनर्जी. कारण प्राण दिसत नाही तुम्हाला, यू कॅनॉट कंट्रोल प्राण, बट यू नो द फंक्शनल मॅनिफेस्टेशन ऑफ प्राण. व्हॉट इज द फंक्शनल मॅनिफेस्टेशन ऑफ प्राण? बिकॉज ऑफ प्राण युअर रेस्पिरेटरी सिस्टीम इज वर्किंग, हे आपण बघितलं. बिकॉज ऑफ प्राण माय डायजेस्टिव्ह सिस्टीम इज वर्किंग, बिकॉज ऑफ प्राण माय सर्क्युलेटरी सिस्टीम इज वर्किंग, इट इज बिकॉज ऑफ प्राण. तो प्राण गेल्याबरोबर या सगळ्या सिस्टीम माझ्या शरीरात आहेत पण चालत नाहीये, हे लक्षात घ्या. सो
प्राण इज ए फंक्शनल मॅनिफेस्टेशन ऑफ ऑल दिस सिस्टम्स. पण तो प्राण कसा कंट्रोल करणार तुम्ही? तुम्हाला प्राण दिसतच नाही ना. हाऊ कॅन यू कंट्रोल इट? सो आयदर यू हॅव टू कंट्रोल द फंक्शनल मॅनिफेस्टेशन विच इज कंट्रोलेबल. पण मग त्या सिस्टीम मध्ये कुठली कंट्रोलेबल आहे चांगली? डायजेस्टिव्ह सिस्टीम कंट्रोलेबल आहे का? यू कॅनॉट हॅव दॅट कंट्रोल, कारण ते ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमशी जोडलेली आहे. कळलं की नाही? कारण ज्युसेस पैदा होणं, ती आतमध्ये जाणं वगैरे हे सगळं ऍटोनॉमिक नर्वस सिस्टीमची कंट्रोल आहे. विच यू डोंट हॅव एनी कंट्रोल, कॉन्शियस कंट्रोल नाहीये तुमच्याकडे. सर्क्युलेटरी सिस्टीमवर तुमचा कंट्रोल राहील का? त्याचे आहेत प्रयोग. कधी प्राणायाम घेऊ तेव्हा मी तुम्हाला सांगेन. या प्रत्येक मॅनिफेस्टेंटला तुम्हाला योगिक क्रियाज आहेत. यू कॅन कंट्रोल इट डेफिनेटली, दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. पण त्या कठीण आहे. देन व्हॉट इज द सिम्पलेस्ट वे ऑफ कंट्रोलिंग द मॅनिफेस्टेशन ऑफ प्राण? तर मग आमच्या ऋषी मुनींनी असं ठरवलं की अरे सर्वात बेस्ट म्हणजे द सेमी कंट्रोलेबल थिंग इज द ब्रीदिंग, विच इट इज अ सेमी कंट्रोलेबल टू सर्टन एक्सटेंट. यू कॅन कंट्रोल द थिंग्स. कळलं की नाही? आणि म्हणून ऋषी मुनींनी प्राणायाम म्हटलं की श्वासावर लक्ष केंद्रित करायला सांगितलंय. की ही जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, ही रेस्पिरेटरी सिस्टीम इज द इन्स्ट्रुमेंट फॉर प्राणायाम. बिकॉज प्राण यू कॅनॉट टच, यू डोंट सी ऑल्सो द प्राण, सो हाऊ कॅन यू कंट्रोल इट? सो यू कॅन कंट्रोल द मॅनिफेस्टेशन ऑफ प्राण. सो यू कॅन कंट्रोल युअर डायजेस्टिव्ह सिस्टीम, युअर सर्क्युलेटरी सिस्टीम, युअर नर्वस सिस्टीम, युअर इंडोक्राईन सिस्टीम, युअर रेस्पिरेटरी सिस्टीम. मग ह्या सगळ्या सिस्टीम मध्ये सर्वात सोपी कुठली आहे? बघा तुम्हीच विचार करून. या सगळ्या सिस्टीम मध्ये सोपी सिस्टीम म्हणजे फक्त ब्रेथ कंट्रोल आहे. सो घी पुढे जाऊ का? सो धिस इज द, म्हणून प्राणायाम म्हटलं की ट्रेडिशनली प्राणायाम म्हणजे कंट्रोल ऑफ ब्रेथ. पण परत तुम्हाला तेच सांगतो की जेव्हा प्राणायाम करतात परत तिथे अवेअरनेस, अगेन आय एम कमिंग टू द अवेअरनेस, बिकॉज अवेअरनेस प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. नोबडी नोज ऍक्च्युअली हाऊ मच इम्पॉर्टंट इज इट अवेअरनेस. इफ यू डोंट डू दॅट अवेअरनेस, विथ अवेअरनेस प्राणायाम, इट इज ऑफ नो यूज. की मी श्वास घेतोय, मी श्वास सोडतोय याची जाणीव, अवेअरनेस म्हणजे जाणीव पाहिजे. मेकॅनिकल नाही, मेकॅनिकल तर मी आत्ताही घेतोय श्वास, म्हणजे मी प्राणायाम करतोय का? मी बोलतोय तरी श्वास चालूच आहे माझा, घेणं आणि सोडणं, घेणं आणि सोडणं. आय एम नॉट डुईंग प्राणायाम बिकॉज देर इज नो कॉन्शियसनेस, देर इज नो अवेअरनेस. सो अवेअरनेसने जेव्हा मी प्राणायाम करतो त्यावेळेला मी तो प्राण कंट्रोल करतो, आणि त्याचं फंक्शन मी कंट्रोल करतोय. कळलं की नाही? एकदा का फंक्शन मी कंट्रोल केलं तर त्याचा जो मूळ बाप आहे तो आपोआप कंट्रोल होतोय. आणि म्हणून जेव्हा मी प्राण हे जे आहे हे रेस्पिरेटरी सिस्टीम कंट्रोल करतो त्यावेळेला इनडायरेक्टली आय एम कंट्रोलिंग द सटल एक्झिस्टन्स ऑफ प्राण. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट वी डू द प्राणायाम. प्राणायामाचा अर्थच हा आहे, नाही तर तो श्वासायाम होईल. नुसता श्वास घेतोय सोडतो त्याचा काही उपयोग होणार नाही. पण त्याच्यांचं अवेअरनेस मी घालतो, अवेअरनेसने जर केलं तर व्हॉट ऍक्च्युअली आय एम डुईंग. प्राणायामामध्ये आम्ही काय करतो नक्की? आसनांमध्ये आम्ही जेव्हा हे आयसोटोनिक करतो त्यावेळेला ज्या ग्रॉस ह्या इम्प्युरिटीज आहेत ना या चॅनलमधल्या प्राणी नळ्यांमधल्या, कळलं की नाही, नाड्या ज्या आहेत ह्याच्यातल्या ग्रॉस इम्प्युरिटीज आम्ही काढून टाकतो. कारण असं आहे की त्या ज्या आयसोटोनिक मसलचा जो टोन आहे ना तो टोन तुमच्या ह्या आतल्या सगळ्या इम्प्युरिटीज काढत असतो. आणि मग प्राणायामाने आम्ही काय करतो की प्राणायामामुळे आम्ही त्याच नाड्यांमधल्या ज्या सटल इम्प्युरिटीज आहेत त्याही काढतो आणि प्राणिक रिझर्वायर आमचं वाढवतो. आमच्या शरीरातलं प्राणिक रिझर्वायर आम्ही खूप वाढवतो आणि त्यामुळे नाड्या तर शुद्ध झाल्या. रिझर्वायर वाढल्यामुळे प्रचंड फोर्समध्ये प्राणिक एनर्जी व्हायला लागली. प्राणिक एनर्जी सगळ्या शरीरात व्हायला लागल्याबरोबर माझ्या ज्या आतल्या सिस्टीम्स आहेत त्या सगळ्या सिस्टीम्स चालू झाल्या व्यवस्थित. सिस्टीम चालू करणं हेच आहे ना, मग बाकी ते सगळं करतात आपलं काम. सिस्टीम चालू होत नाही, सिस्टीम मध्ये बिघाड होतो म्हणून मी आजारी पडतोय ना. माझ्या सगळ्या सिस्टीम जर चालू असतील, अगदी व्यवस्थित चालू असतील, तर कशाला मी आजारी पडेल? माझी डायजेस्टिव्ह सिस्टीम अडकते स्ट्रेसमध्ये ते आपण बघितलं. कळलं की नाही? की पहिले काय करतात तर डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जाणारं जे काही रक्त आहे ते रक्त थांबवलं जातं तिथे, बिकॉज माय मसल्स अँड माय ब्रेन रिक्वायर मोर ब्लड.
त्यामुळे ऍटोमॅमिक नर्वस सिस्टीम काय करतंय, इट रिडिस्ट्रीब्युट दी ब्लड फ्लो. जेव्हा स्ट्रेस निर्माण होतो, समोर मी मागे सांगितलं, समोर एकदम माझा नाग आला, आय हॅव टू रन, मग माझ्या बुद्धीने पहिलं शांतपणे विचार करून काय काय करायला पाहिजे. बुद्धीचं नॉर्मल फंक्शन जे आहे ते नॉर्मल फंक्शन पेक्षा जास्त फंक्शन त्याला करायला लागणार आहे. वेन इट एक्झर्ट्स मोर, इट नीड्स मोर ब्लड. त्यामुळे आधीच एकतर ते जवळजवळ प्रचंड त्याच्याकडे जात असतं. 20% मी काय मागच्या सांगितलं तुम्हाला, 20% जो आउटपुट आहे त्याचा 20% फक्त ब्रेन घेतो आणि 15% जे आहे ते तुमचं हृदय घेत असतं. म्हणजे 35% अख्ख्या याच्यातलं ब्लड हे फक्त हार्ट अँड ब्रेन कडे जातं, विच वेज हार्डली 2.2% ऑफ द बॉडी वेट. आणि मग स्ट्रेस निर्माण झाल्यावर होतं काय, की त्यातलं पहिलं काय होतं, तर हे सगळ्या सिस्टीमसाठी तुम्हाला जे काही रक्त लागतं ऍडिशनल, ते रक्त कुठून येणार? रक्त नाही वाढत शरीरातलं, रक्त तेवढंच आहे. मग हायपोथॅलॅमस डिसाईड करतो, ही रिडिस्ट्रीब्युट दी ब्लड. मग तो सांगतो की आता डायजेस्टिव्ह सिस्टमला थांबवा, जरा तिथे जाणारा ब्लड आहे ते रोका, ते कॉन्ट्रॅक्ट करा तिथल्या मसल्स, तिथल्या ज्या रक्तवाहिनी आहेत त्या, आणि ते ब्लड जातो बिंदूकडे. अजून स्ट्रेस वाढला तर मग हे कंबर आणि पाठीच्या कण्यातले जे काही रक्तवाहिनी आहेत तिथलं ब्लड घेतलं जातं, की आता काही हरकत नाही जाऊ दे, ते जातं. अजून स्ट्रेस वाढला, प्रचंड स्ट्रेस वाढला, तर या कातड्यांच्या खाली जे काही रक्तवाहिनी आहेत ना त्यातलं रक्त शोषलं जातं आणि ते मेंदू आणि मसल्सकडे जातं. आणि मागे म्हटलं तसं की माणूस पेल दिसतो, पांढरा फटक पडला दिसतो, आणि जेव्हा प्रचंड टेन्शन मध्ये असतो ना तेव्हा या सगळीकडचं रक्त हे मसल आणि ब्रेन कडे जात असतं. आणि म्हणून ते जेव्हा पहिलं डायजेस्टिव्ह सिस्टीमचं रक्त जातं आणि असं जेव्हा कायम होत राहतं तेव्हा पहिला फटका काय बसतो, तर डायजेस्टिव्ह सिस्टीम वर बसतो. आणि मग उजीर्ण, अजीर्ण, अतिजीर्ण या सगळ्यांनी आपण हे होत असतो. आणि हा पहिला फटका तिथे जो बसतो डायजेस्टिव्ह सिस्टीम वर, त्याच्यामुळे सायकोसोमॅटिक डिसीज होत असतो. आणि म्हणून मग आम्ही काय करतो की परत प्राणिक फ्लो आम्ही वाढवतो. प्राणिक फ्लो वाढवल्याबरोबर परत ते जे रक्त आहे ते रक्त परत सळसळत इकडे येतं, कारण ते आता तिकडे जात असतं, आता ती सवय झाली आहे त्याला, की रक्त इकडे कमी जायचं आणि मेंदूला जास्त जायचं. सायकोसोमॅटिक डिसीजेस होतात तसे निर्माण, कंटिन्युअस स्ट्रेस खाली असेल तर सायकोसोमॅटिक डिसीज होतो, बिकॉज नाऊ माय सेल्स आर डेव्हलपिंग ए इंटेलिजन्स. मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं दॅट दिस इज द नीड ऑफ माय बॉडी, अशा पद्धतीचा तो इंटेलिजन्स डेव्हलप करतो. आमच्या न्यूक्लियसमध्ये जे संस्कार आहेत कॉस्मिक एनर्जीचे किंवा कॉस्मिक लॉचे किंवा कॉस्मिक इंटेलिजन्सचे, त्या संस्कारावर आम्ही नवीन संस्कार टाकतो. कायम सतत रागवतोय, दोन दोन वर्ष मी दिवसातून 25 वेळा रागवतोय. 25 वेळेला ते सिम्पॅथॅटिक जातं, मग पॅरासिम्पॅथॅटिक, सिम्पॅथॅटिक, पॅरासिम्पॅथॅटिक, असं झालं. हळूहळू काय होतं की माझा सेल डेव्हलप करतो इंटेलिजन्स, की न यार फॉरगेट इट, ते परत जायचंच आहे सिम्पॅथॅटिकवर, चलो छोडो पॅरासिम्पॅथॅटिकला जाऊच नको. When that happens, then you are called as a victim of psychosomatic diseases. Because now situation निघून गेली तरी देखील तुम्ही सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम वरच राहता. तुमच्यातलं ग्लुकोज वाढलेलंच असतं, तुमचा हार्ट बीट वाढलेलेच असतात, तुमचा ब्रेथ रेट वाढलेलाच असतो. बिकॉज नाव यू हॅव डेव्हलप द इंटेलिजन्स इन युअर सेल दॅट दिस इज द नीड ऑफ माय बॉडी, सो इट लूजेस that transfer from sympathetic to parasympathetic, it loses that ability. आणि मग सिच्युएशन निघून गेली तरी देखील तुम्ही सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम वरच राहता, अँड देन यू आर कॉल्ड ऍज अ व्हिक्टिम ऑफ सायकोसोमॅटिक डिसीज. आणि म्हणून हा जो प्राणिक फ्लो आहे, हा प्राणिक फ्लो प्रचंड जर वाढायचा असेल तर त्या पहिली गोष्ट म्हणजे नाड्या शुद्ध व्हायला पाहिजे. आणि म्हणून नाडी शुद्धी प्राणायाम असतो आपलं. आणि मग प्राणिक एनर्जीचा रिझर्व आहे, तो जो साठा आहे तो साठा वाढवायला पाहिजे तुम्हाला, की जेणेकरून नाडे मोकळ्या झाल्यात आणि हे पण सळसळत आहे. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट इज रिक्वायर्ड. सो हाऊ वी ऑपरेट ऑन प्राणमय कोश, वी ऑपरेट ऑन प्राणमय कोश थ्रू प्राणायाम. जी लेख आली आहे का सांग, आता थांबायची वेळ झाली. आम्ही म्हणूनच लवकर नाही आलो, म्हणूनच लवकर नाही. चालेल चालेल, जात लवकर करायचे. प्राणमय कोशावर ऑपरेशन करायचं तर कशामुळे करायचं, तर प्राणायामामुळे करायचं, की जे योगाचाच एक अंग आहे. कळलं की नाही? एकदा का हे प्राणमय कोशाचं ऑपरेशन झालं, तुमचं प्राण शक्ती ही झाली, की पण मनोमय कोश तसाच डिस्टर्ब आहे, व्हॉट विल हॅपन? परत ते सगळं जे मी ऑपरेशन केलेलं असतं ते वाया गेलं,
कारण परत काहीतरी डिस्टर्बन्स झाला मनामध्ये, राग द्वेष सगळं आलं की परत तिथे डिस्टर्बन्स झाला, परत यांनी नाड्या दाबल्या, परत नाड्या दाबल्यामुळे परत प्राणिक फ्लो माझा थांबला. मी एवढ्या मेहनतीने केलेला असतो, कळलं की नाही, तो परत ऑब्स्ट्रॅक्ट होतो की परत तो माझ्या सिस्टीमवर आघात करतो, मग त्या सिस्टीमला हे मिळत नाही आणि हे राहडाडकं चालूच राहतं. म्हणून मग मला असं वाटतं की मग योगाने असं ठरवलं की नाही, मग मनोमय कोशावर पण ऑपरेशन करायला पाहिजे की जो शांत होईल. म्हणून मग मनोमय कोशासाठी ऑपरेशन आहे. मग मनोमय कोशावर कसं ऑपरेशन करतो आपण, तर मनोमय कोशावर जे ऑपरेशन करतो ते आपलं हे जे काही मन अशांत आहे, या अशांत मनाला शांत करणं म्हणजे मनोमय कोशावर आहे ऑपरेशन. कशामुळे अशांत असतं? दोन गोष्टींमुळे मन अशांत असतं. एक तर माझ्या भावनांचे तरंग असतात सगळे, त्याच्यामुळे पण मनोमय कोश डिस्टर्ब झालेला असतो. प्रचंड भावनांचे तरंग असतात, राग द्वेष असूया सगळं जे असतं ना ह्याच्यामुळे असतात. आता हे जर शांत करायचं असेल, डिस्टर्बन्स जर शांत करायचं असेल, तर मी काय करतो, खूप राग आला तर बाबा कधीतरी मग मी देवळात जातो, राग शांत होतो, कळलं की नाही, राग शांत होतो, थोडा वेळ बरं वाटतं मला, कळलं की नाही, परंतु परत तेच आहे. किंवा मी संगीत ऐकतो, म्युझिक ऐकतो, आता मंजिरी वगैरे सारखी लोक असतील ते मस्त होईल, म्युझिक लावून बसले त्यांना शांत वाटतं. म्युझिक ऐका, कुठल्या तरी आर्टमध्ये लक्ष गुंतवा, मन शांत होतं तुमचं आपोआप, कळलं की नाही. या सगळ्या सत्संगात जा, चांगल्या माणसांच्या याच्यात गप्पा टप्पा मारा, आपोआप मन शांत होतं, कारण त्यांचा जो मनोमय कोश शांत असतो ना तो रिफ्लेक्ट करतो. आता कोण तगडा याच्यावर अवलंबून असतं बरं, हा संत जो असतो तो खूपच तगडा असतो, त्यामुळे तुम्ही कितीही क्रोधित असलात ना तरी तो शांत, त्याच्या नुसत्या सान्निध्यात राहिला तरी तुम्ही शांत होता. पण एखादा प्रचंड क्रोधित माणूस आहे आणि एखादा नॉर्मल माणूस आहे पण त्याला आता क्रोध आला नाहीये ना आणि तुम्ही त्याच्या संबंधात गेलात, तुमचा प्रचंड आहे तर त्याच्यावर इफेक्ट होईल, तो डिस्टर्ब होईल. संतांच्या बाबतीत असं होत नाही, कारण त्याचे खूपच ते शांत असतात, त्यामुळे त्याचाच आपल्यावर इफेक्ट होतो. म्हणून सत्संग, सत्संग हा सुद्धा एक प्रकार आहे मनोमय कोश शांत करण्याचा. अजून कशाने डिस्टर्ब होतो, तुम्ही संगीत ऐका, तुम्ही आर्टमध्ये जा, तुम्ही कीर्तन ऐका, कथा ऐका, देवळात जा, कारण हे सगळे वातावरण जे आहेत ना, या सगळ्या वातावरणामध्ये ज्या वेव्ज आहेत, व्हाईब्स ज्याला आपण म्हणतो ना, दोज व्हाईब्स आर ऍक्टिंग ऑन युअर मनोमय कोश, कळलं की नाही, आणि त्या शांत करतात बिकॉज ऑफ द सिंक्रोनायझेशन. इट इज अ रेझोनन्स विच ऍक्ट्स देअर. एखादा माणूस जो शांत असेल आणि शांत याच्यात तो जो देवळात गेला तर बिकॉज ऑफ रेझोनन्स त्याची शांतता अजून वाढते. सो इट एम्प्लिट्यूड, इट इज अ रेझोनन्स, थेअरी ऑफ रेझोनन्स, की दोन सेम वेव्स जेव्हा एकमेकात येतात ना त्यावेळेला इट्स एम्प्लिट्यूड इन्क्रीजेस. म्हणजे आता माझी मनोमय कोशाची ही एम्प्लिट्यूड आहे, इट इज अ साइन कर्व लाईक दॅट ओनली. त्यामुळे या साइन कर्वला दुसरी सेम साइन कर्व विथ सेम फ्रिक्वेन्सी जर असेल तर त्याचा एम्प्लिट्यूड वाढतो लगेच, अँड यू कॅन एक्सपिरियन्स इट. पण समजा एखादा डिस्टर्ब माणूस गेला तर तिथे त्या शांत वेव्ज आहेत ना, त्या शांत वेव्समुळे तोही माणूस शांत होतो, कारण त्या तगडे आहेत तुमच्यापेक्षा. म्हणून देवळात जावं, म्हणून कथा कीर्तनाला जावं, म्हणून भजनाला बसावं, म्हणून सत्संगाला बसावं. हे कशासाठी सांगतात की आमचा जो डिस्टर्ब माइंड आहे तो शांत होण्यासाठी बसावा. अजून कशाने डिस्टर्ब होतो माइंड, 100 विचार डोक्यात आहे. आता हा विचार आहे, दुसरा तो विचार आहे, तिसरा तो विचार आहे, कायम डोक्यामध्ये विचार चाललेले आहेत की जे एकाशी एक जुळलेले नाही आहेत. मग अशा मनाला शांत कसं करणार तुम्ही? मग याच्यासाठी आमचे शेवटचे जे 3 लिम्स आहेत, धारणा ध्यान समाधी, हे फार उपयोगी पडतात. म्हणजे थोडक्यात काय आहे की इमोशनल डिस्टर्बन्स आणि थॉट डिस्टर्बन्स असे दोन आहेत, ज्याला लोअर माइंड आणि अप्पर माइंड म्हणतात. लोअर माइंड इज रिस्पॉन्सिबल फॉर युअर इमोशनल ऑब्झर्वेस, अप्पर माइंड इज रिस्पॉन्सिबल फॉर युअर थॉट प्रोसेस. बट थॉट सुद्धा वेगवेगळे असतात, इट इज नॉट अनालिसिस. अगेन आय एम टेलिंग यू, थॉट इज नॉट अनालिसिस. थॉट हा मनाचाच भाग आहे, विचार हे मनाचेच भाग आहेत, अनालिसिस हा विज्ञानमय कोशाचा भाग आहे. हे हा फरक पक्का लक्षात ठेवा तुम्ही. त्यामुळे तो जेव्हा आमचे विचार 100 असतात ना, एकदा हा विचार, एकदा तो विचार, एकदा तो विचार, तो शांत होत नाही, मनाला विश्रांतीच मिळत नाहीये. जसा इमोशन्समुळे विश्रांती मिळत नाही तशी या थॉट प्रोसेसमुळे पण विश्रांती मिळत नाही. मग आम्ही काय करतो, मग धारणेला बसा तुम्ही. मग धारणा म्हणजे काय असते, आता जे असे विचित्र सगळीकडे अॅरो गेलेले आहेत माझे ना, धारणा म्हणजे मग त्या एकाच फक्त विषयाशी माझे सगळे विचार येतात. म्हणजे आता विचार आहेतच, अनंत विचार आहेत. आता आधी विचार होते, अनंत विचार होते, पण ते सगळे तिरफांगडे होते, एक या डिरेक्शनला एक त्या डिरेक्शनला, त्यामध्ये सगळी खिचाव चालू राहता होत. आता तसं नाही, आता एकाच विषयाचे अनंत विचार आहेत पण ते एकाच विषयाचे आहेत.
त्यामुळे त्याला अशी दिशा आली, त्याला तो फ्लो आला, कळलं की नाही. आणि मग हळूहळू तो जेव्हा फ्लो जास्त जास्त होत जातो, हळूहळू आम्ही त्या ध्यानात उतरतो. तत्र प्रत्यय एकतांता ध्यान, कळलं की नाही. म्हणजे मग तो अजून शांत होतो माणूस, कारण आता एकच विचार आहे माझ्या मनात, आता काही नाही आहे. आणि तो विचार म्हणजे कुठचा विचार आहे? प्रत्ययाची एकतांता. तो प्रत्यय विचार नाही येतो, तो प्रत्यय आहे. ध्यान मध्ये प्रत्यय हे लक्षात घ्या, आणि धारणेमध्ये विचार आहे, थॉट प्रोसेस आहे. तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम, हा जो प्रत्यय आहे हा प्रत्यय कुठचा आहे? तर हा प्रत्यय सुखाचा आहे. जेव्हा तुम्ही धारणेमध्ये असता, धारणा आपल्याला अजून जमायला भरपूर वेळ आहे. ध्यान खूप पुढची गोष्ट आहे. तुम्ही बसा लागेल तर आणि बघा की आपली जमतंय का. धारणा याचा अर्थ असा आहे की मी एकदा का बसलो की मला जवळजवळ 25 मिनिटं 30 मिनिटं मला फक्त त्या विषयाचेच फक्त विचार येतील, असं जेव्हा होईल तेव्हा तुम्ही थोडेसे कुठे धारणेमध्ये पक्के झाला असं समजताय. उद्या अजून करून बघा तुम्ही. कुठेतरी ना 2 मिनिटं नाही झाली ना की 10-20 मिनिटं आपलं माइंड फिरून येतो, सगळं जग बघून येतो. आणि मारू आपण ते ह्याच्यावर धरत होतो की ध्यान, मग परत आपण आणून त्याच्यावर बसवतो. ही धारणा नव्हे. धारणा म्हणजे एकदा मी बसलो, अर्धा तास पाऊण तास फक्त त्या विषयाचे, म्हणजे अनंत विचार असतील पण प्रत्येक वेळेला इट हॅज सम रिलेशन विथ दॅट ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन, दॅट इज कॉल्ड धारणा. आता उद्यापासून तुम्ही बघा की आपण धारणेत पक्के झालोय का, आणि इमानदारीत मला येऊन सांगा की हो मी धारणेत पक्का झालोय, की खूप छान. अर्धा पाऊण तास जवळजवळ एकच फक्त विषयाचे विचार यायला पाहिजे, कुठेही वाजून जाता नाही. मग असे जेव्हा विचार येतात तेव्हा तुमच्या त्या मनाला अशी एक दिशा मिळते आणि एक फ्लो मिळतो. तो फ्लो तुमच्या मनाला शांत करतो. त्यामुळे इमोशन्स अँड थॉट या दोन्हीला परत योगामध्येच हे आहे की तुमचं मन शांत होतं, कळलं की नाही. ह्या प्रकारामुळे होतो. त्यामुळे सत्संग, कीर्तन, भजन, आर्ट, म्युझिक या सगळ्यामुळे आम्ही इमोशनल कल्चरिंग करतो आणि थॉट कल्चरिंग आम्ही धारणा, ध्यान, समाधी याच्यामुळे करतो. आपण उद्या बघूया की विज्ञान खरा स्ट्रेस मॅनेजमेंटचा गाभा जो आहे तो विज्ञानामध्ये कोश आहे, तो कसा तो आपण उद्या बघूया, पुढच्या बुधवारी बघूया. आपण इथे थांबूया कारण 9:30 झालेले. स्वस्त शरीर.